नमस्कार मित्रांनो, आज 8 एप्रिल, आजपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बहुतांश भागामध्ये उकाडा वाढला आहे. उन्हाचा चटका, उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. महाराष्ट्रालगतच कर्नाटक तसेच तामिळनाडू या भागावरून बंगालच्या उपसागरापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्राच्या एकदमकडेच्या उत्तरी परिसरावर देखील एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. यामुळे मित्रांनो, राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच परिसरामध्ये अधूनमधून काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्याच्या तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान सोलापूर येथे नोंदले गेले, 43 अंशाच्या आसपास तापमान नोंदलं गेलं. तसं इतरत्र देखील चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, यवतमाळ या भागांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशाच्या आसपास, बहुतांश भागामध्ये 42 अंशाच्या पुढेच बघायला मिळाला जास्तीचे तापमान. आजपासून मित्रांनो, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी पावसाचा अलर्ट असल्यामुळे काही ठिकाणी तापमान जे आहे ते कमी अधिक होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासातील तापमान बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.5 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. बीडमध्ये 41.5, नांदेडमध्ये 40.1, धाराशिव 40.6, यवतमाळमध्ये 42 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 41.4, वाशिममध्ये 41.9, तसेच बुलढाणामध्ये 37.5, अमरावतीमध्ये 40.7 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदले गेले. आज मित्रांनो, राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये आज दिवसभरात अधूनमधून काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील तापमानाचा पारा आजही बऱ्यापैकी राहील, पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते, पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर. बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे ते 37-38 अंशाच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. जे जास्तीचं तापमान आहे ते 40-41 अंश काही काही ठिकाणी बघायला मिळू शकते. आज मित्रांनो, वादळी पाऊस जो आहे तो नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. दुपारनंतर पाऊससाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो एकदमकडेचा पूर्व परिसर आहे, त्यामध्ये गोंदिया, नागपूर. त्याचबरोबर मित्रांनो, इकडं कापसी, कंकेर या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हा पाऊस मित्रांनो सर्वदूर नाही आहे, ठिकठिकाणी भाग बदलत या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये थोडासा जोर जास्त राहील. इतरत्र अमरावती, शेगाव, वाशिम वगैरे या परिसरामध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नांदेड, नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हे वातावरण बघायला मिळेल, सर्वत्र पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यातील एकदमकडेचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसराला येलो अलर्ट असणार आहे. त्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूरचा एकदमकडेचा पूर्व परिसर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, उद्यापासून आणखी काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. आणखीन काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस वाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे. उद्या सकाळच्या अपडेटमध्ये डिटेल अपडेट आपण बघणारच आहोत. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.